ग्रामीण भागातील शाळांतून विशेष करून आपल्या जन्मभूमीच्या परिसरातील शाळांमधून अधिकाधिक शैक्षणिक आणि क्रीडा सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने सदैव प्रयत्नशील राहणारे रयत शिक्षण संस्थेच्या साधना संकुल हडपसरचे माजी प्राचार्य आणि संस्थेचे माजी मॅनेजिंग काउन्सिलिंग सदस्य किसनराव रत्नपारखी सर यांनी त्यांच्या मांजरी बुद्रुक येथील माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेच्या माध्यमातून कवठेमाई तालुका शिरूर येथील शासन अंतर्गत सुरू असणाऱ्या अंगणवाड्यांना बुधवारी सुमारे 70,000 रुपयांचे क्रीडा शैक्षणिक आणि विविध साहित्य भेट म्हणून दिलंय. ग्रामीण भागातील मराठी माध्यमाच्या शाळांना शैक्षणिक बाबतीत प्रोत्साहन मिळावे म्हणून रत्नपारखी सरांनी सुरू केलेल्या या स्तुत्य आणि विधायक उपक्रमांबद्दल ग्रामस्थांनी त्यांचं अभिनंदन केलंय. मूळचे कवठेमाई तालुका शिरूर गावचे सुपुत्र असणारे किसनराव रत्नपारखी सर यांनी सेवानिवृत्तीनंतर कवठे आणि परिसरातील शाळांचा सर्वांगीण विकास दर्जा वाढवावा यासाठी मांजरी बुद्रुक येथील माजी विद्यार्थ्यांचे संघटन करून त्यांच्या माध्यमातून निधी आणि शैक्षणिक साहित्य उपलब्ध करीत मराठी माध्यमांच्या शाळांना शक्य होईल ती सर्वांगीण मदत मिळवून देण्याचा धडाकाच लावलाय. कवठेगावचा ग्रामस्थ आणि या शाळेचा माजी विद्यार्थी आणि या गावाचं माझ्यावर असणारं प्रेम या दृष्टिकोनातून जे शक्य होईल शैक्षणिक सुविधा निर्माण करण्यासाठी त्या प्रयत्न मी हडपसर मांजरी परिसराबद्दल करत आहे. या ठिकाणी मराठी माध्यमाला जी गळती लागलेली आहे त्यासाठी अंगणवाड्या सुदृढ होणं गरजेचं आहे. अंगणवाड्यांना जेवढं आधुनिक सुविधा मिळतील तेवढी मराठी माध्यमं ही प्रगत होतील आणि त्या दृष्टीनं हा प्रयत्न मी मांजरी विद्यालयातील जे माजी विद्यार्थी आहेत यांचा जो आमचा माजी विद्यार्थी संघ आहे त्यांच्या माध्यमातून हे साहित्य या कोठे गावातील अंगणवाड्यांना त्या ठिकाणी प्रदान केलेलं आहे आणि यामध्ये इंग्लिश मिडियम शाळांमध्ये असणारं जे शैक्षणिक सुविधा आहे त्यासुद्धा या विद्यार्थ्यांना बालवाडीमध्येच मिळाल्या तर नक्कीच याचा फायदा होऊ शकेल. आणि हे काम करताना ग्रामस्थांचा जो माझ्या पाठीवर हात आहे आणि त्यांनी जे मला नेहमी कौतुक करतायत त्यामुळे अधिक प्रेरणा मला या ठिकाणी मिळते आणि नक्कीच अजूनही काम मी या ठिकाणी करणार आहे करत आहे आणि त्यासाठी माझे विद्यार्थी मांजरी हडपसर परिसरातले कवठ्याबाहेरील माझे विद्यार्थ्यांकडनं हे सहकार्य मी या ठिकाणी गावाला मिळवून देणार आहे. खूपच छान म्हणजे सरांनी केलेली मदत म्हणजे खूपच व्यवस्थित आहे कारण इंग्लिश मिडियमकडे वाढता कल कमी करून आपल्याला फक्त अंगणवाडीत मुलांना जास्तीत जास्त त्यांची उपस्थिती हे करायची आहे आणि दिलेल्या सरांनी 70,000 साहित्यांचा उपभोगही मुलांना व्यवस्थितच आणि त्यांची गुणवत्ता ते वाढवण्यासाठी त्यांची भरपूर मदत होईल अशी आणि सरांचं कराव तेवढं कौतुक. खूपच छान सरांनी खूपच छान मदत केलेली आहे आम्हाला. रत्नपारखी सरांचे कौतुक करायला तेवढे थोडेच आहे. गेल्या वर्षभरामध्ये रत्नपारखी सरांनी या ठिकाणी गावामध्ये असणारे जे इंग्लिश स्कूल असेल किंवा अंगणवाडी शाळा असेल त्या सर्व शाळांसाठी या ठिकाणी मनापासून शिक्षण प्रेमी असं म्हणलं तर वावं ठरणार नाही. अगदी मनापासून काम करून त्या ठिकाणी आज गावात आज इमारतीचं कामाला आहे त्यांचा फार मोठा हातभार त्यांनी त्यांच्या प्रेरणेने गावाने या ठिकाणी निर्णय घेतला आणि गावाने जवळजवळ 5-5-10 खोल्यांचं बांधकाम करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आज अंगणवाडीसाठी सरांनी या ठिकाणी जवळजवळ 70,000 साहित्य या ठिकाणी कालच आमच्या ठिकाणी या ठिकाणी आणून दिलेलं आहे आणि म्हणून सरांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. सरांनी केलेल्या कामाचं आम्ही सर्व ग्रामस्थ मनापासून कौतुक करतो आणि त्यांना धन्यवाद पण देतो. शैक्षणिक विकासाच्या बाबतीत दूरदृष्टी ठेवून कार्यरत राहणाऱ्या रत्नपारखी सरांनी बुधवारी कवठे येथील अंगणवाड्यांना सुमारे 70,000 रुपयांचे क्रीडा शैक्षणिक आणि विविध साहित्य भेट म्हणून दिले. यामध्ये टीव्ही सीडी घसरगुंडी 2 हँगिंग झोके 8 धडक गाड्या 40 बालकांचे युनिफॉर्म 25 बाटाचे बूट 25 प्लास्टिक स्टूल बालकांना बसायला 3 मोठ्या चटया मुलांना बौद्धिक चालना मिळण्याकामी विविध खेळणी पेन पेन्सिल रंगपेट्या मोठे चेंडू इत्यादी विविध शैक्षणिक आणि क्रीडा साहित्य त्यांनी मिळवून दिले. यावेळी सरपंच सुदाम इचके प्राचार्य रत्नपारखी गुलाबराव वागदरे चंद्रकांत इचके अंगणवाडी सेविका साधना सांगडे मनीषा जाधव दीपाली रत्नपारखी आदी उपस्थित होते. सुभाष शेटे सह देवकीनंदन शेटे सी 24 तास शिरूर.